नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आरक्षण हक्क कृती समितीच्या अंतर्गत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले। अशा या आंदोलनाप्रसंगी चर्मकार विकास संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे, मुंबई सचिव राजेश सांबळे, मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजनंदन चव्हाण, वरळी तालुका अध्यक्ष प्रियंका कांबळे, शिवडी अध्यक्ष संतोष पवार, मुंबई गटे कामगार अध्यक्ष अशोक कांबळे, जनार्दन कोंडविलकर, विशाल सातपुते, दिनेश डोईफोडे आदी पदाधिकारी व चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेश चे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांनी मागासवर्गीयांच्या हक्काचे आरक्षण सरकार रद्द करू शकत नाही, तसेच जर मागासवर्गीयांना त्यांचे आरक्षण मिळाले नाही तर यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा सरकारला दिला आहे। आज आरक्षण हक्क समितीच्या वतीने चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्याने जाहीर पाठिंबा दिलेला असून पदोन्नतीचा विषय शासनाने जो घेतला तर याच्यामध्ये पूर्णतः राजकारण आहे आणि मागासवर्गीय दलितांवर यांची भावना आणि यांचे विचार काय त्यांनी ते प्रकट केलेले आहेत। परंतु संविधानानुसार पदोन्नती किंवा मागासवर्गीयांचा अधिकार आणि हक्क असल्यामुळे हा अधिकार आणि हक्क मिळवल्याशिवाय चर्मकार विकास संघ असेल किंवा आरक्षण हक्क कृती समिती असेल हा हक्क मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आता ही लढाई आरपारची लढाई आहे आणि जर का आम्हाला आमच्या हक्काचं पदोन्नती आणि आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर सरकारला सरकारची जागा दाखवली जाईल आणि सरकारला निश्चितपणे याची दखल घ्यावी लागेल अशी मी सरकारला या ठिकाणी जाहीर आवाहन करतो। अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आणि आरक्षण हक्क परिषद आणि त्याच्याबरोबर इतर सगळ्या दलित मागासवर्गीय 100 संघटना सहभागी झालेल्या आहेत आणि या सगळ्या 100 संघटनेची ताकद काय आहे या आजच्या दिवशी दिसणार आहे आणि भविष्य काळामध्ये जर का आम्हाला जर अशाच पद्धतीने तुम्ही हिणवलं, शोषण केलं, अत्याचार केले तर आम्ही याच्या पुढे सहन करणार नाही। ही सरकारने दखल घ्यावी आमची निश्चितपणे। भविष्य काळामध्ये जर तुम्ही आमची आता दखल घेतली नाही तर भविष्य काळामध्ये महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन आम्ही गावागावापर्यंत छेडू आणि आमचे अधिकार मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी मागणी करतो। तर मुंबई तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी चर्मकार विकास संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून सरकारने 7वीचा जीआर रद्द करावा व पदोन्नती आरक्षण सुरू करण्याची मागणी यावेळी चर्मकार विकास संघाचे मुंबई अध्यक्ष सुभाष मराठे यांनी केली आहे। आरक्षण हक्क कृती समितीचा एक घटक असलेली चर्मकार विकास संघ ही महाराष्ट्रव्यापी संघटना या आरक्षण विकास कृती समिती असलेल्या महाराष्ट्राच्या 249 संघटना आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून वेगवेगळ्या समाजाच्या कर्मचाऱ्यांच्या त्याची एक घटक असलेली ही चर्मकार विकास संघ आहे। या चर्मकार विकास संघाच्या वतीने 7 मे नंतर जी आंदोलनं आरक्षण कृती समितीने जाहीर केली त्या त्या आंदोलनात सक्रिय असा पाठिंबा चर्मकार विकास संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी घेतलेला आहे। आज मुंबईमध्ये ही हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। महाराष्ट्राच्या सुद्धा खास करून विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आज आंदोलन झालेलं आहे। पुणे असेल, सोलापूर असेल, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने आणि मोर्चे झाले त्या संपूर्ण मोर्चामध्ये चर्मकार विकास संघ हा ताकदीने उतरलेला आहे। आज आपण बघतो की मुंबईमध्ये सुद्धा संपूर्ण मुंबई शहरात आणि उपनगरातून या ठिकाणी सगळ्या तालुक्याचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज आमचं शासनाला असं म्हणणं आहे की 7 मे रोजीचा जो जी आर आहे तो जी आर ताबडतोब मागे घ्या आणि पूर्ववत 2004 प्रमाणे जे आमचं रिझर्वेशन पदोन्नती ज्या फिलअप करायच्या जागा आहेत त्या फिलअप कराव्या, 2004 पासून पूर्ववत पूर्वलक्षीप्रमाणे ह्या भरल्या जाव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे। आम्हाला या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटतं की या ठिकाणी जर आपण आजही या मोर्चाची दखल घेतली नाही तर यानंतरचं आंदोलन तीव्र रस्त्यावरची लढाई असेल हे केवळ जिल्हा कार्यालयापुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांना अडवण्याचं या पुढचं आंदोलन घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कॅमेरामॅन किशोर राजारामसह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता।